गणपती पाठोपाठ आज तिसऱ्या दिवशी गौराईचे आगमन झाले वाजत गाजत सुवासिनी महिलांनी गौराईचे स्वागत केले यावेळी गौराईच्या आगमनाने भाराऊन गेल्या सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषेत कृष्णेच्या पात्रामधून गौराईचे स्वागत केले गौराई हा सुवासिनी महिलांचा आवडता सण असतो त्यामुळे गौराईच्या आगमनाच्या क्षणाची महिला पाहतात गणपती देवाची प्रतिष्ठापना केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौराईचे आगमन होते त्या पद्धतीने आज या गौराईचे आगमन झाले आहे आज गौराईच्या आगमनासाठी गौरी पूजनासाठी महिलांनी कृष्णा नदी घाटावर गर्दी केली होती यावेळी महिलांनी गौरीपूजन करीत जिम्मा फुगड्यांचा फेरई धरला पुढील दोन दिवस या गौराई घरोघरी गणपती शेजारी प्रतिष्ठापित होणार असून एका पाहुणी प्रमाणे महिला वर्ग गौराईंचा पाहुणचार करतात नमस्कार गेली दोन वर्ष लॉकडाऊन मुळे गौरीचे कोणताही उत्सव सण काय झालेला नाहीये आणि गौरीच्या या सणासाठी सर्व महिला मी आतुरतेने वाट बघत असते की गौरीचे पारंपरिक खेळ कधी करायला खेळायला मिळतील करतील आताच्या हल्लीच्या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या युगात हे पूर्ण खेळ नामशेष झालेले आहेत त्यामुळे आम्ही गौरीची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो की दोन दिवस हे आपल्याला खेळ कधी खेळायला मिळतील करतील एवढा आमचा उत्साह छान हो आहे आणि बरं वाटतं दरवर्षातून एकदा काय गेलं आज भाजी भाकरी केली गौराईसाठी लवकर उठून आणि ऊन असले काय आज गवर न्यायला यायचं वाजत गाजत जा पाय जरी भाजले तरी चालतील खरं मस्त पैकी गौरीचे खेळ खेळूनच घरी जायचं खूपच उत्साह वाटतोय दोन वर्षात काहीच मिळालं नाही खेळायला म्हणून आता हे खूप यंदा उत्साह वाटतोय त्यामुळे आम्ही जल्लोषधी स्वागत करतोय पण आणि अजून करणार दोन दिवस काय काय केलं आता भाजी भाकरीचं नैवेद्य उद्या इथं जिमा फुगळी खेळली आता उद्या आपण करणार रात्री खेळणार घरी आता कसं असतोय पुढची प्रक्रिया कशी असते आता तुम्ही घेऊन गेल्यानंतर घरी आता घरी गेल्यावर गौरीची पावलं असतात त्याच्यावर पाय ठेवून आपण आत जायचं आणि मग हां प्रवेश करायचा आणि मग तिथं गौर कुठल्या कशावरून आली हे सगळं विचारलं जाते त्याचं उत्तर द्यायचं आणि मग नंतर मग नैवेद्य दाखवून आरती करायची आज आणि उद्या पुरणपोळीचं नैवेद्य करायचं कोरोनामुळं आम्हाला काही करायला मिळालं नाही आहे गणपतीत गौराईत परत काही म्हणजे कुठले सण कसं साजरे करताच आलेले नाही आहे त्यामुळे ह्या वर्षी इतका उत्साह आहे की सांगता सुद्धा येत नाही आहे आम्हाला एवढा उत्साह आहे त्यामुळं ह्यात आता भरपूर आम्ही गाणी वगैरे म्हटली जिम्मा खेळला फुगड्या खेळल्या फेर धरला भरपूर खेळ खेळला आम्ही छान वाज इतकं आनंद वाटतोय की खूप छान वाटते इथून पुढं व्यवस्थित असं सगळं छान व्हावं हेच गणपती सांगलीच्या चरणी प्रार्थना आहे एवढंच शीतल राजाराम माळी

असं प्रत्येक वेळी व्हावं असं वाटतं तुला मजा आली आता तुम्ही घरी घेऊन जाणार आहात बर आणि खेळणार घरी